नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, दर बारिशच्या वेळी सारखंच आज पण मी तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, आज आपण बनभाया तनपुरे यांच्याकडून शेळी पालनाविषयी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, त्यांनी म्हणजे चांगल्या जातीच्या बोकड आणि शेळी आणली, त्याचविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। शेळी पालनाचं व्यवस्थापन कसं करायचं, सुरुवातीचा खर्च कसा राहील, दोन शेळ्यापासून सुरुवात कशी केली, पुन्हा चाऱ्याचं पाण्याचं पुन्हा त्यांचं शेडचं कसं व्यवस्थापन केलं, सर्व माहिती, शेडला किती खर्च लागला, सर्व माहिती त्यांच्याकडून घेऊया। तर चला तर त्यांना काही प्रश्न विचारूया। नमस्कार बनभाया। बनभाया, आम्ही आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सर्वात पहिले सांगा की हा बोकडा किती रुपयाला आणला, कोणत्या जातीचा आणला? 600 रुपये किलो तो भरला, 36 किलो, साडेपाच महिन्याचा आहे। साडेपाच महिन्याचा आहे, 36 किलो भरला का? शेळी, ती शेळी कोणत्या जातीची? 24 किलो त्या जातीची, बिट्टल, बिट्टल जातीची शेळी आहे। आणि बनभाया, हे जाळीचं कसं व्यवस्थापन केलेलं? म्हणजे जाळी आणली एक कमी भावात आणली, 2200 रुपयाचे एक बंडल आणलं, 45 फूट होतं ते। हां, एका बंडला सगळं झालं असं, एका बंडलामध्ये समजा झालं। आणि हे याचा खर्च शीड आपलं पहिलं होतं, शीड पहिलं झालं। आणि ह्या दोन शाळेचा खर्च टोटल किती झाला? बघा आता हे 21,000 आणि 14,000। बरं बनभाया, तुम्ही दोन शाळेपासूनच सुरुवात का केली? म्हणजे जास्त शाळा काऊन नाही वाढले? नाही भेटत नाही ना आपल्याकडे, आणि लांब नगर तिकडे म्हणजे चांगल्या चांगल्या जातीच्या भेटत नाही। राजस्थान जाते पण सुरुवात पण थोडीच करावी। शेळी गाभणे समजा किल्ले होते। आणि त्याचं व्यवस्थापन, पाणी, चारा कसं आहे? ट्रेमध्ये भूस टाकायचं, बारीक करून का? भूस बारीकच असत असं का? बारीकच असत। पाण्याचं व्यवस्थापन? पाणी पाहिजे आपले। बरं, त्यांना चाऱ्याला नेतात का? नाही, जागेवर जागेवरच समजा आहे त्यांना। बोकड्या मला वाटतंय एका दिवसाला 200 ग्रॅम वाढवतो, 200 ग्रॅम वाढवतो एका दिवसाला। विकायचा कसा ठेवायचा? गरीब ठेवायचा, बिट्टल जातीचा। मित्रांनो, बिट्टल जातीचा तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर यांच्याशी संपर्क साधू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर देतो मी। मित्रांनो, अशा प्रकारे त्यांनी समजा नियोजन केलेलं आहे शेळी पालनाचं। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असतात तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि जवळच असलेल्या घंटेला वाजवू नका। धन्यवाद।